हॅलो व्हॉट्सअप, आज आहे शनिवार आणि मी स्वराज सावंत आपल्याला ऐकवणार आहे सहज सुचलेलं. खिडकी एक चौकोन, कधी अलीकडचा कधी पलीकडचा, दोन विश्वांना जोडणारी एक पोकळी, सायफाय चित्रपटांमध्ये पाहिलेला आणि हवा हवासा वाटणारा एक अद्भुत खेळ, पण तो थरार अनुभवायला कल्पना रंजनाची आवश्यकता वाटणार नाही इतकी रंजक असते आपल्या घरातली एक खिडकी. दूर कुठेतरी पाऊस पडल्याचा सुगंधी निरोप आपल्याला देणारी खिडकी, शेजारच्या काकूंची फोडणी करपल्याची बातमी देणारी ही तीच, तुपाच्या घमघमाटानिशी आठवडाभर आधीच दिवाळीचा उत्साह घेऊन येणारी खिडकी, चंद्राला लाजवेल अशा चमचमत्या कंदिलाचा प्रकाश दाखवणारी तीच, सणासुदीला तुळशीत खोवलेल्या उदबत्तीचा दरवळ देणारी खिडकी, घरी पाहुणे येणार असल्याची आगाऊ सूचना देणारी ही तीच, चिमणीची आनंददायी चिवचिव ऐकवणारी खिडकी, कबूतरांचं त्रासदायक घुमणं ऐकवणारी ही तीच. माझ्यासाठी खिडकी म्हणजे रविवार. एरवी सकाळची लगबग पाहता खिडकीत जाऊन आपण फार तर पाववाल्याला हाक मारतो, पण रविवारी सकाळी आरामात उठून पहिलं खिडकीत जावं, आपल्या आधी कोणी उठलंय का पाहावं, अर्थात जग काही थांबलेलं नसतं. दुपारची कॉफी खिडकीत जाऊन प्यावी, आपल्या संसारातून क्षणभराचा संन्यास घ्यावा आणि बाहेरच्या जगातल्या खिडक्यांवर झाडी मारावी. कोणाच्या खिडकीची अभ्यासिका झालेली असेल, कोणा लहानग्याने खिडकीचं डायनिंग टेबल केलेलं असेल, कोणाच्या खिडकीतल्या ब्रह्मकमळाला छान गुलाबी कळी आलेली दिसेल, तर कोण्या एका खिडकीची पाखऱ्यांनी पानपोई केली असेल, एखाद्या खिडकीत लाजत मुरडत चाललेल्या फोनवरचा संवाद दिसेल, तर दुसऱ्या एका खिडकीत आजी आजोबांचं चाललेलं दूरदर्शन दिसेल. करता करता नेहमी माझ्या डोक्यात हा विचार येतो की जसं आपण समोरच्या खिडक्यांमधून एखाद्याचं आयुष्य पाहत असतो, तसं समोरच्या खिडकीतून आपलं आयुष्य आपल्याला पाहायला मिळालं तर काय मज्जा येईल. समोरच्याच्या नजरेतून स्वतःकडे पाहिल्यासारखं आहे ना ते. शेवटी खिडकी म्हणजे तरी काय, एक दृष्टिकोन आहे तो, ज्याचा त्याचा, आपला आपला, वेगळा वेगळा. सो गाईज, भेटूया पुढल्या शनिवारी असंच सहज सुचलेलं, मनाला भावलेलं ऐकण्यासाठी. अँड ऑफकोर्स यू नो नेहमीचं आपुलकीचं ठरलेलं वाक्य, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा.